शेतकऱ्यांच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांचा हा मुक्काम मोर्चा आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला विभागीय आयुक्तांसोबत शेतकऱ्यांनी चर्चाही केली मात्र शेतकरी समाधानी झाले नाहीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करा स्वामीनाथन समितीच्या शिफारशी मान्य करा यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींप्रमाणे त्यांना उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा असा भाव मिळाला पाहिजे ताबडतोबींनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गुरांच्या चाऱ्याची व्यवस्था आणि रोजगार हमीचं काम हे मिळालं पाहिजे आज सगळ्या चारा छावण्यांची प प परिस्थिती मराठवाड्यात अत्यंत भयानक आहे कोणी काही लक्ष देत नाही आहे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की या प्रत्येक जनावरांमागे आज त्या कुटुंबाला ऐंशी रुपये दररोज हे त्या चाऱ्यासाठी मिळाले पाहिजेत झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे